अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वाढता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता आज माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, गटनेते प्रशांत भोंडे, पंचायत समिति गटनेते अमर पाटील, नगरसेवक उल्हास पाटील तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात आपल्याला कल्पना असेल की परवा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र विद्या पूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जीएम फाउंडेशन असेल, भारतीय जनता पार्टी असेल, संघाची निरामय संस्था असेल, यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेला हा जो कोरोनाचा अहंकार माजला त्याला काय काय मदत करता येईल तो या सगळ्या लोकांनी विचार केला आणि भाऊंच्या नेतृत्वात पूर्ण उत्तर महाराष्ट्रात डॉक्टरांना पीपीसी किट, सॅनिटायझर, मास्क याचं वितरण मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आणि तसं साहित्य आपल्या जळगावच्या जीएम फाउंडेशनच्या ऑफिसला येऊन पडलं। त्यात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गिरीश भाऊंच्या नेतृत्वात आपल्या जामनेर तालुक्यासाठी जवळपास 500 डॉक्टरांपर्यंत हे पीपीसी किट्स गेले पाहिजे, जवळपास 2000 लिटर सॅनिटायझर, 500 किट्स, त्यानंतर 1,00,000 मास्कचं वितरण आपल्या तालुक्यावासियांसाठी करण्याचं निश्चित केलेलं आहे। आज ह्या पहिल्या टप्प्यात आहे आणि परत दुसऱ्या टप्प्यात तेवढंच आणायचं असा मानस आहे, जेणेकरून तालुकावासियांना वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून चांगली सेवा डॉक्टरांना देता आली पाहिजे आणि म्हणून आज प्राथमिक केंद्राच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य रुग्णालयाच्या माध्यमातून इथे 200 किट्स आपण आत्ता डॉक्टरांना देतो आहे। त्यानंतर इतर जे डॉक्टर्स आहेत खाजगी सेवा करणाऱ्या त्यांना असं मिळून 500 पीपीसी किट, 2000 लिटर सॅनिटायझर आणि मास्कचं वितरण आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आज इथे करतो आहोत। खरं तर गिरीश भाऊंच्या वैद्यकीय सेवेबाबतीत आपण हा संपूर्ण उभा महाराष्ट्र त्यांच्या वैद्यकीय सेवेला परिचित आहे आणि त्यांना साजेसं असं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून आज केलेलं आहे। गेल्या 24 मार्चपासून त्यांच्या नेतृत्वात भोजन वितरणाचा कार्यक्रम बाबाजी राघव गुजर मंगल कार्यालयात जितूभाऊ पाटील, पप्पू लुंकड, अति जलटे, सुहास पाटील यांच्या नेतृत्वात गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाने एक चांगलं असं सामूहिक किचन सुरू करण्यात आलं। जवळपास आतापर्यंत 90,000
डबे टिफिन्स आपण लोकांपर्यंत आजच्या तारखेपर्यंत पोहोचवलेले आहेत. 500 भोजन फूड पॅकेटपासून सुरुवात झाली तर आज जवळपास 3,500 दररोज फूड पॅकेट्स आपण देतो आहोत. त्यानंतर भाऊंच्या नेतृत्वात गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आतापर्यंत 15,000 किराणाचे किट्स आपण जनतेमध्ये वितरित केलेले आहेत. खरं तर या विषयाची प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी करू नये असे भाऊंचे आदेश होते, परंतु कुठेतरी आपलं प्रेरणा घेऊन इतरांनाही ते वाटण्याची प्रेरणा मिळेल या उद्देशानेच हा विषय आपल्या सगळ्यासमोर मांडतोय. मास्कचं वितरण आपण या आता जनतेतही करणार आहोत, जवळपास 1,00,000 मास्क आपण वाटणार आहोत. या सगळ्या सेवा कार्यात भारतीय जनता पार्टीचे जवळपास 350 ते 400 कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्याभरापासून स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि याची कुठेही सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांवरून यापूर्वी कधीच आपण प्रसिद्धी केलेली नव्हती. परंतु आता लोकांना दिलासा हा मिळवण्यासाठी हा सगळा विषय या निमित्तानं आपण ह्या केलेला आहे. मला आपल्या प्रसारमाध्यमाच्या वतीनं गिरीश भाऊंच्या माध्यमातून आपल्याला जनतेला एक विनंती करायची आहे की या आजारावर आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर नक्की आपण मात करू. आपण घरात राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्स आपण पाळला पाहिजे आणि होईल तितकं घरही थांबायचं आवश्यक असेल तरच मार्केटमध्ये पडलं पाहिजे. हेच भाऊंच्या वतीनं मी सगळ्या जनतेला भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद. सध्या जगभरात कोरोना आजारानं थैमान घातलेलं आहे. अशा परिस्थितीत आमचे समस्त डॉक्टर मंडळी सुद्धा या भीतीमध्ये निश्चित अडकलेले होते. अशा या भीतीमय वातावरणात माननीय आमदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या तर्फे जी आम्हाला मदत मिळाली खरंच ती एक मोलाचा एक त्याच्यात भाग होईल. कारण की ज्या सस्पेक्ट रुग्ण किंवा ज्या रुग्णांना कोरोना सदृश्य लक्षणे आहे अशांना हात लावण्यासाठी सुद्धा आमचे डॉक्टर लोक घाबरत होते आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण की त्याचा संसर्ग होण्याची भीती असते. परंतु आता आम्हाला हे अद्ययावत किट, सॅनिटायझर आणि बाकीचे साहित्य मिळाल्यामुळे निश्चितच आमच्या समस्त डॉक्टरांची भीती दूर होईल व आपला तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी याची निश्चितच मोलाची मदत होईल. माननीय आमदार श्री गिरीश भाऊ महाजन, जितूभाऊ, डॉक्टर आपले चंद्रकांत बावीसकर, डॉक्टर प्रशांत भोंडे, आपले आमचे अमर भाऊ यांच्या सर्वांचं व समस्त GM फाउंडेशनचं मी मनापासून आभार मानतो. मनापासून त्यांना धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.